मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। क्लोज अप यहाँ जे जे बोलते। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज पांडरकवडा या तालुक्या ठिकाणी आहे, जिल्हा यवतमाळ येतो। आणि कोणतं गाव आहे, आपण कुठल्या प्लॉट मध्ये आहे, कितीची लागवड आहे, कितीची म्हणजे कधी लागवड केलेली आहे, किती एकर लागवड आहे आणि काय अंतर ठेवले आणि सध्याचं प्लॉटचं अवस्था काय आणि माझ्याकडून काय मार्गदर्शन हवं आहे, आपण राकेश जिद्देवार सर आहेत त्याच्याकडूनच ऐकूयात, त्यांचा परिचय आणि त्यांना काय अडचणी आहेत ते आपण ऐकूयात। क्लोज घ्या, सर्वांना क्लोज या पुढे तुम्ही। मी राकेश प्रभाकर जिद्देवार, राहणार टेंबी, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ। माझा 3 एकरचा शेवगा प्लॉट आहे। 16 जुलै रोजी लागवड आहे। आत्ता बऱ्यापैकी फुलं पण आलेली आहे, पण सेटिंग जशी पाहिजे तशी झालेली नाही आहे, तर त्याकरिता सरांचं मार्गदर्शन हवं आहे। लागवड सांगितली हो 16 जुलै रोजी। किती एकर लागवड आहे? 3 एकर लागवड। 3 एकर 3 एकर लागवडीमध्ये 9x9 शेवगा लागवड आहे। 5.5 महिन्याचा प्लॉट आहे, कारण 16 जुलैची लागवड आहे आणि आज किती जानेवारी, 3 जानेवारी। तर 5.5 महिन्याचा हा प्लॉट आहे मित्रांनो। आणि या प्लॉटला जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की पहिल्यांदा माझं ऑब्झर्वेशन असं असतं की झाडाचा खोड कसा आहे, थोडं जवळ येणार, थोडा आवाज आपला इश्यूज येतो हॉटेल याचा यूट्यूबचा, खोड कसा आहे, फांद्याचा विस्तार झाला आहे का, ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने मी पाहतो, माझं ऑब्झर्वेशन असतं। तर त्याच्यापैकी दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य केलेल्या आहेत राकेश सरांनी। खोड मजबूत आहे, फांद्याचा विस्तार पाहिजे तसा झालेला आहे। एका झाडाला कमीत कमी 7-8 फांद्याचा विस्तार झालेला आहे, डेरेदार आकार ज्याला आपण म्हणतो तो डेरेदार आकार झालेला आहे। मी तुम्हाला बाकीचा प्लॉट दाखवतो, 3 एकरचा हा प्लॉट आहे। तर या दोन्ही गोष्टीमध्ये 10 पैकी 9 मार्क मी राकेश सरांना देतो आहे। इथं त्यांनी अर्धी एक्झाम पास केलेली आहे, पुढच्या एक्झामचा पेपर आलेला आहे, तो पेपर हा आहे की फुलोरावसात हा प्लॉट आहे। पूर्ण झाडाला फ्लॉरिंग स्टेज आहे, सेटिंग झालेली आहे, बारीक तलवारीच्या आकाराच्या, अगरबत्तीच्या आकाराच्या अशा पद्धतीने शेंगा झाडांना लागायला चालू झालेल्या आहेत। असे झाडं कमी आहेत, पण फुलोरावस्था आणि सेटिंग अवस्था हा जो काळ असतो हा झाडाचा गर्भावस्थेचा काळ असतो। झाड हे गर्भावस्थेत असतं आणि यावेळेस आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते। गर्भावस्था म्हणलं की आपण त्याला सगळं टॉनिक द्यायचा प्रयत्न करतो, सगळ्या गोष्टी, पाणी दे, टॉनिक दे, खत दे, सगळं द्यायचा प्रयत्न करतो, पण तसं करायचं नाही आहे। या ठिकाणी थोड्याशा काळजी आपल्याला ठेवाव्या लागतात, जसं की पाण्याचा ताण आपण सांगतो। तर आपण या हा व्हिडिओमध्ये आपण हेच मार्गदर्शन करूयात, आता याच विषयावर बोलूयात की फुलोर अवस्थेत असेल झाड प्लॉट तर आपल्याला काय काय काळजी घ्यायच्यात। तर फुलोर अवस्थेमध्ये जो आपला प्लॉट असतो तेव्हा सगळ्यात पहिली काळजी आपल्याला ही घ्यायची की जास्त पाणी झाडाला द्यायचं नाही आहे, पाण्याचा ताण द्यायचा आहे। बरेच जण म्हणतात की पाण्याचा ताण तर आपल्याला द्यायचा आहे, पण खतं कशी द्यायची? मग तर खतं तेव्हाच द्या जेव्हा आपण पाणी देऊ, जो पाण्याचा जो डिस्टन्स ठेवला आहे आपण। उदाहरणार्थ तुमची जमीन ज्या प्रकारची आहे, हलकी जमीन आहे तुमची, तर या हलक्या जमिनीमध्ये आपण 8 ते 10 दिवसाचा कमीत कमी गॅप ठेवूयात। 10 दिवसाचा गॅप मी जर त्यांना सजेस्ट केला की आजपासून, आज पाणी दिलं तर आजपासून 10 दिवसांनी आपल्याला परत पाणी द्यायचं आहे, मग आज आपण 0x34 देऊयात, परत 10व्या दिवशी 0x34 देऊयात, पाण्यासोबतच 0x34 देऊयात, तेवढंच पाणी झाडाला देऊयात, वरचं पाणी इतर द्यायची गरज नाही, तोपर्यंत द्यायचं नाही जोपर्यंत आपल्याला अशा प्रकारची सेटिंग किंवा याच्यापेक्षा बारीक सेटिंग असेल, तलवारीच्या आकाराची सेटिंग असेल, त्या टाईपची सेटिंग आपल्याला 60-70% झाडांना दिसत नाही, तोपर्यंत पाणी वाढवायचं नाही। तेव्हा पाणी वाढवायचं आपल्याला, दर 2 दिवसाला, दर 4 दिवसाला पाणी द्यायचं आहे त्या अवस्थेमध्ये, जेव्हा आपल्याला सेटिंग 60-70% झालेली असेल, कारण तेव्हा शेंगा पोचणे हे गरजेचं असतं। तर पहिला मी मुद्दा सांगितला की पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि 0x34 हे खत द्यायचं, जोपर्यंत अशी सेटिंग होत नाही तोपर्यंत 0x34 द्यायचं, नंतर आपल्याला 0x050 चालू करायचं आहे। 0x34 हे 5 किलो एकरी आपण सजेस्ट करतो, 5 किलो एकरी 0x34 द्यायचं आहे। पाण्याचा ताण जेव्हा देतो, जेव्हा आपण पाणी देऊ तेव्हा 0x34 देत राहायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं की पाण्याचा ताण दिल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि बरेच जण म्हणतात की सर पानं खूप पिवळी पडलीत, सेटिंग होती पण पानं खूप पिवळी पडलीत। तशा ठिकाणी मी स्पष्ट सांगत असतो की तुम्हाला पानं पाहिजेत का शेंगा पाहिजेत। तुम्हाला शेंगा पाहिजे असतील तर मग पानाकडे लक्ष देऊ नका, आणि जर तुम्हाला पानं लागत असतील तर मग शेंगा मी विसरून जा, शेंगा तुम्हाला पाणी हिरवीगार करून देतो। स्पष्ट आहे ना? कारण काय असतं, काही कुछ पाणी इकडे कुछ खोना पडेगा ना, पाण्याचं ताण दिल्यामुळे पानं पिवळी पडणारच आहेत, पण आपल्या शेंगा हिरव्यागार घ्यायच्यात आणि शेंगा हिरव्यागार घेण्यासाठी नंतर आपण पाणी देणार आहोत, पण सेटिंग होऊन करून घेणं हे महत्त्वाचं आहे। कारण काय असतं, आता हिवाळा चालू आहे, सकाळी संध्याकाळ हिवाळा आहे, धुकाचं वातावरण असतं, दवबिंदू दिसतात आपल्याला, यावेळेस बुरशीचा अटॅक होत असतो, पानं पिवळी पडतात, अशा अवस्थेमध्ये आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे। जसं मी पाण्याचा ताण एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगतो, पाण्याचा ताण देणे, 0x34 देणे आणि बुरशीनाशकाच्या अधूनमधून एक फवारणी घ्यायची आणि ताक, गुळ आणि विलायची
याची फवारणी दर 8 दिवसांनी या अवस्थेमध्ये व्हायलाच पाहिजे, फुलवर अवस्थेमध्ये व्हायलाच पाहिजे. 15 लिटर पंपाला 1/2 लिटर ताक घ्यायचं आहे, 50 ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आणि 4-5 विलायची घ्यायची, त्याची पावडर तयार करायची, त्यात टाकायची आणि त्याची फवारणी घ्यायची. जेणेकरून ताक हे नैसर्गिक बुरशीनाशक आहे. गुळामध्ये खनिजं असतात, गुळ्याचा जो गोडवा आहे आणि विलायचीचा जो सेंट आहे, सुगंध आहे, त्याच्यामुळं मधमाशा आकर्षित होतील आणि मधमाशांद्वारे जे परागीभवन होतं ते परफेक्ट परागीभवन होत असतो. त्यामुळं इथं मला मधमाशा कमी दिसल्यात. तुम्ही तागुळाची फवारणी घेतली नाही? घेतली सर, 3 घेतले. आता या उन्हाळ्या टायमाला नाही आहे सर, आहे पण सायंकाळच्या टायमाला जे 4-5 मधमाशा आता 2-4 गुंगुंगुंगुंग झाली. मधमाशांचं नाव घेतलं की मधमाशा आलेले आहेत. सायंकाळच्या वेळेस जास्तीत जास्त मधमाशा राहतात सर. दिसत आहे ना? हां, मधमाशा आहेत मित्रांनो. मधमाशांचा कमी प्रमाण. हां, मी यांना थोडं बोलणार होतो की मधमाशा का नाही तुमच्या प्लॉटमध्ये, तेवढं मधमाशा आल्या आणि ते म्हणजे आम्ही आहोत, आमच्या मालकाला काही बोलू नका. तर ह्या गोष्टी करायच्यात, पाण्याचा ताण 0.34 देणे आणि तागुळाची फवारणी करणे आणि बुरशीनाशक एखादी फवारणी करा. पानं पिवळी पडतील तर घाबरायचं काम नाही. पूर्ण झाड जर पिवळं झालं असेल तर थोडंसं आपण सूक्ष्मद्रव्य देऊयात किंवा थोडं पाणी देऊयात. पण या पद्धतीचं झाड असेल ज्याला हिरवे पानं 60-70% आहेत, 30-40% पिवळी पानं झाली आहेत, खालची पानं वरची पानं पिवळी झाली आहेत, घाबरून जायचं काम नाही. लक्ष फक्त सेटिंगवर ठेवायचं आहे, कारण सेटिंगचा हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. कारण आता रेट 70-80 रुपये किलोचा रेट चालू आहे. या काळात जर तुमचं लवकर सेटिंग झालं आणि लवकर शेंगा बाजारात आल्या तर तुमचं पहिल्याच बहारामध्ये चांगलं उत्पन्न भेटेल. या प्लॉटला 5.5 महिन्याचा हा प्लॉट आहे. या प्लॉटला मी 10/8 मार्क देईल. मी अर्धा मार्क मी आता मधमाशामुळे वाढवला आहे, 8.5 मार्क मी देईल 10 या प्लॉटला. तुमचे अजून काय प्रश्न आहेत सर? बस पाण्याला ताण किती दिवसावर द्यायला पाहिजे? ही जमीन हलकी आपली. हो, या जमिनीमध्ये 8-10 दिवसाचं पाण्याचं ताण द्यायचं आहे. म्हणजे काय करायचंय, 1 तारखेला पाणी दिलं, 8व्या किंवा 10व्या दिवशी पाणी द्यायचं आहे. आणि समजा 1 तारखेला जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा 0.34 द्यायचंय पाण्यासोबत. अर्धा पाणी सोडायचं आहे, ओलं करायची जमीन, नंतर 0.34 द्यायचं आपल्याला 5 किलो 1 क्री. त्यानंतर परत 10 दिवस पाणीच द्यायचं नाही आहे, 1 थेंबही पाणी द्यायचं नाही. नंतर 10व्या दिवशी परत 0.34 द्यायचं तेव्हा पाणी द्यायचं. जर मध्यामध्ये जर आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट जर द्यायचं असेल तर सर मग मध्ये एखाद्या मायक्रोन्युट्रिएंट असेल देऊ शकतो आपण. ड्रिंच म्हणजे हाताने पंपाने किंवा ड्रिंचिंग आळवणी करू शकता तुम्ही, ड्रिप म्हणून दिलं तरी चालेल. आता मी 10 दिवसाचा पाण्याचा गॅप सांगितला, तुम्हाला जर मध्ये 5व्या दिवशी वाटलं की मायक्रोन्युट्रिएंट द्यायचं तर द्या, हरकत नाही. हे का तुम्ही प्रत्येक वेळेस देणार नाही आहेत. एखाद्या वेळेस मध्ये जर तुम्हाला वाटलं 5व्या दिवशी की मला मायक्रोन्युट्रिएंट द्यायचं आहे देऊ शकता तुम्ही खालून, काय हरकत नाही. एखादा गॅप मध्ये जर अधूनमधून द्यावं लागलं तर काय हरकत नाही. जर सर ड्रिप द्वारे जेव्हा आपण खत देतो सर, तर तुम्ही सांगतात एका ड्रम मध्ये मायक्रोन्युट्रिएंट 2 किलो द्या, तर आपण एका ड्रम मध्ये 4 किलो टाकून जर ड्रिप न दिलं तर काय फरक पडतो? याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होते, तर मग थोडं पाणी द्या अगोदर. नाही, त्याच्यासाठी की आपण जास्त वेळ ड्रिप जर सुरू ठेवली तर व्हेंचुरी मधून पाणी स्लो येते, तर जास्त वेळ चालू ठेवावं लागेल. याला जर पाणी जास्त झालं तर त्याचं मग ते बुरशीनाशक वगैरे जास्त जोर मारते. चालते, आमचे ड्रिपर आहे 1 तासाला 8 लिटर आणि फुल चाललं तर आम्ही तर 50% आम्ही आउटलेट बाहेरच सोडतो. तरी सुद्धा आम्हाला 2 ड्रम जाण्यासाठी 1 तासाच्या वर लागतं सर. ठीक आहे ना, मग आपण 1 तासाच्या वर लागल्यानंतर मग 5व्या 6व्या दिवशी जर आपण दिलो तर पाणी जास्त प्रमाणात नाही होईल का? एकदाच होईल ना. हो, सुषमांना देऊ तुम्हाला दर आठवडा थोडं द्यायचं, दर गॅप मध्ये द्यायचं ना? नाही नाही, एकदाच द्यायचं ना, एकदा होऊ द्या ना. एकदा होऊ द्या, काय हरकत नाही. आणि कसं आहे माहिती का, तुम्ही जर समजा 5 दिवसाच्या नंतर जरी पाणी दिलं तर सेटिंग होणार नाही असायला भाग नाही. जास्त प्रमाणात सेटिंग पाहिजे म्हणून मी 10 दिवसाचा गॅप सांगतोय की झाडं सुकू देऊयात आपण, पण सेटिंग चांगली होणार त्यावेळेस. हा, तुम्ही जर असं म्हणालात की मध्ये 5व्या दिवशी मला मायक्रोन्युट्रिएंट द्यायचं आहे पण 1-2 तास पाणी जाईल, 8-16 लिटर पाणी जाईल, पण तुम्हाला एकदाच द्यायचं मायक्रोन्युट्रिएंट या 2 महिन्यामध्ये, त्यामुळे एका दिवस जाऊ द्या, हरकत नाही, काहीच हरकत नाही. पण 0.34 आणि मायक्रोन्युट्रिएंट सोबत नका देऊ कधीच. 4-5 दिवसाचा गॅप ठेवा, त्याच्यामध्ये गॅप ठेवा. हो, आणि कोणतंही नियोजन करताना 4-5 दिवसाचा गॅप ठेवणं गरजेचं आहे. गॅप ठेवा, कारण सूक्ष्मद्रव्यामध्ये आणि 0.34 का सांगत नाही तुम्हाला, 0.34 52% फॉस्फोरिक ॲसिड आहे, फॉस्फेट आहे, आणि मायक्रोन्युट्रिएंटमध्ये झिंक आहे. फॉस्फोरिक ॲसिड आणि झिंक यांचं कॉम्बिनेशन होते झिंक फॉस्फेट. आणि झिंक फॉस्फेट कशासाठी वापरतात माहीत आहे, उंदीर मारायच्या गोळीमध्ये झिंक फॉस्फेट असतं, त्यामुळे ते चिलेट होऊन जातं, म्हणजे ते हे होऊन जातं, फिक्स होऊन जातं ते, त्यामुळे झाडाला कमी पडत नाही आणि विनाकारण विषारी गोष्ट आपल्या शेतामध्ये तयार होते, झिंक फॉस्फेट जे उंदीर मारायच्या गोळीमध्ये आढळते. त्यामुळे हे कॉम्बिनेशन शक्यतो द्यायचं नाही. 0.34 दिलं, 4-5 दिवसानंतर आपल्याला हे द्यायचं आहे मायक्रोन्युट्रिएंट. हे शेंग सर किती दिवसात तोडायला येईल सर? आता जेव्हा सेटिंग होते तिथून कम्प्लीट 62 दिवसामध्ये शेंग तोडायला येत असते. 62 दिवसामध्ये 62 डेज लागतात एक्झॅक्टली. हा, पण आपलं जर पाणी व्यवस्थित असेल 0.50 वगैरे आपण व्यवस्थित दिलं तर 45 दिवसामध्ये शेंग निघाले काढले 45 दिवसामध्ये 1.5 महिन्यामध्ये शेंग सेटिंग अवस्थेपासून.
या अवस्थेपासून ही सिटिंग अवस्था आहे ना, तलवारची आकर्षण दिसते आपल्याला, ही लालसर आहे, ही हळूहळू हिरवी होणार आहे, ही या अवस्थेपासून 45 दिवसामध्ये शेंग कांडीला येते या अवस्थेपासून. आणि शेंगा पोकण्यासाठी वगैरे काही द्यायची आवश्यकता? 0050 पोटॅश आणि पाणी हे दोन मुख्य घटक आहेत शेंग पोसण्यासाठी. ते नंतर लागल्यानंतर मग 2-3 वेळा देत आहेत. सेंद्रिय मध्ये कपाळ फुडीचा एक वेल येते, माहिती आहे कपाळ फुडीचा वेल, त्याला असे फुग्यासारखे असे कपाळ फुडीचा वेल असते, त्या वेलाचा सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे. कपाळ फुडीचा वेल घ्यायचा, मग त्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं, वेज डी कंपोज त्यासोबत घ्यायचं आणि ते द्यायचं खालून, त्याने सुद्धा फळ एकदम फुगते. मग टरबूज असतो, कुठलाही फळ असतो तुमचं, शेंग असतो, ते सर्व होतं. त्याच्या आपला सेंद्रिय शेती थिंकिंग माइंड आरजे दुसरं एक चॅनल आहे आपलं, त्याच्यात तो व्हिडिओ टाकलेला आहे कपाळ फुडीचा, त्यात फोटो बिटो सगळं दाखवलेलं आहे. त्याचा एक वेळ आपण सेंद्रिय भाग म्हणून ते करू शकतो, त्याचा वापर करू शकतो. एक दोन वेळ लागते त्याला फक्त एक किलो. त्याचं सर शेणखत कसं पद्धतीने द्यायचं? आपण जर असं गोल राऊंड आडं करून त्यामध्ये शेणखत टाकून ड्रिपचं पाणी सोडलं तर ऑटोमॅटिक होऊन जाईल. चालते चालते असं शेणखत टाकून द्यायचं. शेणखताला काय होते, शेणखत दिलं तर पाणी जास्त द्यायला लागते. सध्या शेणखत नको, नको सध्या अवस्थेत दिवा आता पुढे दिव्यात, सध्या नको. थोडं सिटिंग होऊ देत, शेंगा जरा दिसून येत 70-80%, मग आपण शेणखताचा विचार करूयात कसं देता येईल. अजून काय प्रश्न आहे सर? बस फक्त जावके सरांचं वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आज माझा शेवगा प्लॉट एकदम चांगल्या व्यवस्थित स्टेजला आहे. तर मी जावके सरांचा खूप खूप आभारी आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, सरांनी 400 किलोमीटर इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सरांचा त्या गोष्टीसाठी खरंच मनापासून खूप खूप आभार. तुमचे धन्यवाद सर माझ्याकडून तुम्हाला. शेवग्याची 15-18,000 फुलं लागणार आहेत, पण 15-18,000 शेंगा आपल्याला भेटणार नाहीत. आपल्याला शेंगा भेटणार आहे 100, 200, 300 पहिल्या बहारामध्ये. हा सो जास्त आकडा झाला आहे. पण जेव्हा फुलगळ होते ती होऊ द्यायची. आता या ठिकाणी फुलगळ कमी आहे कारण इथं पाण्यात ताण बसलेला आहे. इथं शेंगा बघा, अशा शेंगा लागतात. अशा मध्ये गुच्छामध्ये शेंगा लागलेल्या आहेत. एका गुच्छ्यातून कमीत कमी 1, 2, 3, 4, 5, 6 शेंगा त्या गुच्छ्यामध्ये. या गुच्छ्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 अशा शेंगा याच्या मध्ये. इकडे शेंगा लागले तिथे गुच्छे गुच्छे शेंगा लागले. ते फांदी वर घ्यायला सांगतो मी त्यांना. इथे समोर खूप मोठी यांनी ताक आणि गुळाची फवारणी घेतलेली आहे. 3 वेळा ताक आणि गुळाची फवारणी घेतली, ताक गुळ आणि विल्याची. ही फवारणी सर तुम्ही घ्या, पाण्याचा ताण राहू द्या, ताक गुळाची फवारणी घ्या. सिटिंग लवकर होणार आहे कारण इथं ऊन चांगलं पडतंय. मी पांढरकवड्याला आहे, राकेश जिड्डेवार यांच्या प्लॉटला आहे. तर फुलगळीचं टेन्शन घेऊ नका. बघा हे पानं जरा कोंबलेसारखे वाटत आहेत, हे पानं असे कोंबलेसारखे वाटत आहेत. वाटू द्या, पानं पिवळी पडलेली आहेत इकडे पुष्कळ, पानं पिवळी पडू द्या. पण पानाकडे लक्ष द्यायचं आणि आपल्या शेंगाकडे लक्ष द्यायचं. आता यवतमाळ जिल्हा तालुका केळापूर पांढरकवडा फुगली ना त्याचा आकार कमी वाटेल तुम्हाला. आता स्लिम आहे, भरलेली नाही, म्हणून ती लागून दिसते. आता हे जे गुच्छ आहे ही ढाळी आहे, ही ढाळी आहे. या ढाळीतून बगल फुट आली फुलांची. आणि या एका सिंगलच्या बगल फुटीला ही ढाळीतून आलेली बगल फुटे फुलाची अशीच फुलाची फुटी येत असते. आणि या एका सिंगल याला 5 शेंगा लागलेले आहेत, 5 शेंगा गुच्छ आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीचं सेटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. ताक गुळाची फवारणी, पाण्याचा ताण, ह्या दोन सिक्रेट गोष्टी लक्षात ठेवते फक्त. फुलोरा असते ती ओडिसी शेंग.